श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील अपघातात 7 महिलांना जखमी करणाऱ्या थोरात विरोधात झाली कारवाई. बेलापूर गावच्या शिवारात पडेगावकडे जाणाऱ्या रोडवर खटकळी पुलाच्या जवळ 2 दिवसापूर्वी आपेरिक्षा आणि टेम्पो ट्रॅव्हलर मध्ये जोरदार अपघात झाला होता. या अपघातामध्ये पडेगाव येथील मंदा पोते, आशाबाई माने, प्रणाली बडाक, वैशाली बडाक, यमुना अल्लाट, पद्मा बागुल या रिक्षामध्ये बसलेल्या महिला जखमी झाल्या होत्या. या प्रकरणी जगदीश पोते वय 27 राहणार पडेगाव यांच्या तक्रारीवरून आरोपी टेम्पो ट्रॅव्हलर चालक दीपक सुभाष थोरात राहणार मांडेगावन तालुका नेवासा याच्या विरोधात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास पोलीस निरीक्षक सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक ढोकणे हे करीत आहेत. प्रतिनिधी एजाज पठाण, न्यूज टुडे 24, श्रीरामपूर.